पहा मित्र हो, आता तुम्हाला आज रविवार या सुट्टी निमित्त लॉकडाऊनच्या काळामध्ये या तिघीजणी आपल्याला एक फुलगच्छ करून दाखवणार आहे. अतिशय सोप्पा या छोट्या छोट्या मुलींनी केलेला गुच्छ तुम्हाला आवडेलच. हां, तुझं नाव काय? बरं, तुझं नाव? तुझं नाव? तू किती वेळा आहे? इयत्ता पहिली. व्हेरी गुड. तू? ही इयत्ता चौथी मध्ये आहे. आणि तू? इयत्ता दुसरी. हां, मग आता तुम्ही अगोदर काय करणार आहे? कागदाचा शंकू करणार का? काय करणार? हां, शंकू करायचा. बर, आणि मग त्यामध्ये? हो 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 हो. पण ह्यामध्ये तो ग्रीन कलर बाहेर येऊ दे ना, व्हाईट कलर नको बाहेर आणू. हिने किती छोटा छान पैकी केलाय बघ. हा असं. आणि मग आता त्याला स्टेपलर कसा मारायचा सांगा बरं. बोटाला नाही लागला पाहिजे. हां, वा, आज्ञा आता आपल्याला स्टेपलर मारून दाखवते आहे. बघा, किंवा एक जण धरा आणि एक जण तुम्ही स्टेपलर मारू शकता. आता या ठिकाणी आज्ञा थांबे. हा, कोण मारतोय दाखव. टेक्निक बघा, टेक्निक बघा. हा, व्हेरी गुड. एकच मारला तरी चालतो, नाही का? आता इथं साधा सोप्पा गुच्छ जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा जेव्हा तो गुच्छ आपल्याला पटकन करता यायला पाहिजे. आणि साधा सोप्पा पैसे न घालवता अतिशय छान छान अशा पद्धतीचा गुच्छ आपण तयार करू शकतो. आणि तो कसा तयार करायचा या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष बघताय. एकच, हा एकच जरी पिन मारली तरी चालते. आता त्यामध्ये फुलं कशी भरायची ते सांगा. मोठं फुल खाली ठेवलं. हा, दोन फुलं. हा, आणि ती फुलं सरळ सरळ ठेवायची. म्हणजे त्याच जो फुलाचा भाग आहे तो फुलाचा भाग वर यायला पाहिजे. आता यामध्ये सगळ्यात अगोदर छान छान गुच्छ कोणाचा होतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मित्र हो, हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आणि अशाच पद्धतीचा आपल्या सगळ्या छोट्या छोट्या मैत्रिणींना गुच्छ तयार करता येईल. आणि या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या जगामध्ये या मुलींचा गुच्छ जाणार आहे. आणि ते सहज आता लग्नाला निघालेले आहेत. आणि लग्नाला गेल्यानंतर ते आपल्या पाहुण्यांना ते प्रेझेंट देणार आहेत. अशा पद्धतीचा छान छान गुच्छ येथे तयार होत आहे हे तुम्ही पहा. आता त्याला छान आकार आलेला आहे. व्हेरी गुड. जास्त दाबून ठेवू नका, फक्त वरच्यावर यायला पाहिजे. शंकूच्या आकाराच्या कागदामध्ये साधा सोप्पा अतिशय कल्पकतापूर्वक हा गुच्छ केलेला आहे. गुच्छाचं काम पूर्ण झालेलं आहे. जेवढे फुलं तुम्ही जास्त द्याल तेवढं ते अधिक छान दिसणार आहे. आणि आता या तिघींचा सुद्धा एक सुंदर असा पुष्पगुच्छ झालेला आहे. आणि हा अतिशय छान झालेला आहे. एका मुलीने इथे पहा आबोलीचा वापर केलेला आहे, जास्वंदीचा वापर केलेला आहे. आणि अतिशय सुंदर असा गुच्छ झालेला आहे. बघा इकडं.